बाहेरचं ढगाळ वातावरण आणि जेवणामध्ये गरमागरम कढी, काय मस्त कॉम्बिनेशन आहे ना। अशीच कढीची रेसिपी आज आपण बघणार आहोत। सोबतच कढी ही तुम्हाला सर्दी किंवा कफचा जर त्रास असेल तर त्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे। चला तर मग बघूया आज कढीची रेसिपी। तर आता आपण कढीसाठी लागणारं साहित्य बघूयात। इथे मी 200 ग्रॅम दही घेतलं आहे। दही आपल्याला खूप आंबट पण नको आहे किंवा खूप मवळ पण नको आहे। सोबतच 2 टेबलस्पून इथं मी बेसन घेतलेलं आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहे, सोबतच 1/2 इंचा आलं आणि 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। सोबतच इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। फोडणीसाठी लागणारं साहित्य आपण आता बघूयात। इथं मी 1/2 चमचा मोहरी घेतली आहे, 1 चमचा साखर घेतली आहे, थोडा हिंग घेतला आहे 1/2 चमचा जवळपास, 1/2 चमचा हळद घेतली आहे, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, त्यानंतर थोडी मेथीचे दाणे, 1 चमचा जिरे, थोडी कोथिंबीर, 2 लवंग आणि 1 छोटा दालचिनीचा तुकडा घेतला आहे। चवीप्रमाणे मीठ लागणार आहे आपल्याला आणि 1 लाल मिरची घेतली आहे। सोबतच फोडणीसाठी इथे मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। साहित्य आता आपण बघितलं आहे, आता आपण कढी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण जे हिरव्या मिरचीचे काप घेतले आहेत त्यामध्येच आल्याचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या ह्यासुद्धा ठेचून घेणार आहेत। सोबतच त्यात कोथिंबीरसुद्धा घालायची आहे थोडी। हे सगळं मिश्रण आपण छान ठेचून घेणार आहोत। हे आपण छान एकसारखं ठेचून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता एकदम एकसारखं असं बारीक झालेलं आहे। आता आपण हे साईडला ठेवूया। ठेचा आपला तयार झाला आहे। आता आपण दह्याचं मिश्रण करून घेणार आहोत। त्यासाठी दही इथं मी मोठ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे। त्यात थोडं पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे। जवळपास जेवढं दही होतं तेवढंच पाणी मी यात घातलेलं आहे। त्यानंतर बेसन यात घालून घेते आहे आणि आपण जो ठेचा करून घेतला होता तो ठेचासुद्धा यात घालून घेते आहे। आता आपल्याला हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर लाकराची रवी असेल तर त्यानीसुद्धा मिक्स केलं तर चालेल। इथं मी हँड बीटर वापरते आहे, त्याने याला एकजीव करून घेते आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं याला आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून बेसनाची गुठळी याच्यात राहणार नाही आणि एकदम प्लेन असं मिक्सचर तयार होईल। पाणी यामध्ये आपण आवश्यकतेनुसार नंतर फोडणीच्या वेळेस घालू। सध्या दही घोटल्या जावं एवढंच मी पाणी यात घातलेलं आहे। नंतर आपल्याला पातळ घट्ट जसं हवं त्यानुसार आपण यात पाणी ॲड करू शकतो। आता हे छान एकजीव झालेलं आहे, बेसनामध्ये कुठल्याच प्रकारची गुठळी राहिलेली नाही आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण फोडणीच्या तयारीला लागूयात। फोडणीसाठी इथं मी कढईमध्ये तेल घेतलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं आहे, आता यात मी मोहरी घालून घेते। मोहरी छान तळतळू द्यायची आहे। मोहरी तळतळली आहे, आता मी यात मेथीचे दाणे घालून घेते। सोबतच लवंग आणि दालचिनीसुद्धा घालून घेते आणि आपण जे जिरं घेतलं होतं जिरंसुद्धा यात घालून घ्यायचं आहे। सोबतच कढीपत्त्याची पाने घालून घेते आणि मिरचीसुद्धा इथे मी ॲड केली आहे। त्याला एक मिक्स करून घेऊयात। त्यानंतर हळद आणि हिंगसुद्धा यात घालून घेते आणि आपण जे दह्याचं मिश्रण केलं होतं ते यात मी आता ओतून घेते। याला आपण एक मिक्स करूयात आणि 1 उकळी येईपर्यंत आपल्याला हे सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून आपली कढी जी आहे ती फुटणार नाही। आत्ता जरी घट्ट वाटत असली तरी आपल्या आवडीनुसार आपण यात पाणी घालू शकतो, पण 1 उकळी आल्यानंतर आपण यात पाणी घालणार आहोत, लगेच घालायचं नाही आहे। तोपर्यंत आपण याला सारखं हलवत राहणार आहोत। ही सगळी प्रोसेस करत असताना गॅस हा मी मिडलवर ठेवला आहे, मध्यम आचेवर ठेवलेला आहे। एक साधारण 5 मिनिटांमध्ये कढीला उकळी येते आणि मग त्यानुसार तुम्हाला जसं घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यात पाणी घालू शकता। पण पाणी घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला पाणी इथे गरमच घालायचं आहे। थंड पाणी जर घातलं तर चवीमध्ये फरक पडू शकतो, त्यामुळे पाणी थोडं गरम करूनच कढीमध्ये घालायचं आहे। मी इथं जेवढं दही घेतलं होतं तेवढंच पाणी घातलं होतं आणि आत्ता मला गरज वाटत नाही खरं तर पाणी घालण्याची। त्यात एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे, एकदम पातळ किंवा एकदम घट्ट अशी नाही आहे। इथं चवीपुरता मी मीठसुद्धा घालून घेतलं आहे आणि आपण जी साखर घेतली होती ती साखरसुद्धा यात घालून एक मिक्स करून घेते आहे छान। इथे साखर ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता।
5 ते 7 मिनिटं झालेले आहेत. कळीला छान अशी उकळी आली आहे. यावेळी तुम्ही इथं वाटल्यास पाणी घालू शकता, पण इथं मला काही गरज वाटत नाही आहे. एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे, त्यामुळे आता इथे मी पाणी घालणार नाही आहे. आणि माझी कढीसुद्धा पूर्णपणे तयार झालेली आहे. आता इथे मी कोथिंबीर घालते आहे आणि गॅस बंद करून देते आहे. आता आपण ही कढी सर्व्ह करूया. गरमागरम कढी आता तयार आहे. ही कढी तुम्ही भातासोबत किंवा खिचडीसोबत खाऊ शकतात, किंवा नुसतं जरीही पिली तरी अप्रतिम लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच वराडी चटकाला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.